काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पंचगाण येथे जप्त विशेष पथकाची कार्यवाही चार जुलै दोन हजार बावीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकास खात्रीशीर खबर मिळाली की पंचगभाण येथून शासकीय स्वस्तधान्य दुकानातील तांदूळ हा कमी दरात खरेदी करून तो बाजारात जास्त दराने विक्री करण्यासाठी नेला जात आहे तांदळाची कालाबाजारी केली जात आहे अशा खात्रीशीर खबरेवरून दोन पंचासमक्ष छापा मारला असता पंचगभाणमधील कबरस्थानजवळ नाकाबंदी केली असता येणारी इंट्रा नंबर एम एच तीस बी डी बेचाळीस त्र्याण्णव किंमत सहा लाख रुपये यामधील क्लीनर सय्यद जहीम सय्यद अहमद हा पोलिसांना पाहून पळून गेला तर चालक सय्यद मुजीम सय्यद जैनुलहक वय तीस राहणार बर्शिताकली हा गाडीत मिळून आला सदर गाडीची समक्ष झडती घेतली गाडीत साठ कट्टे तांदूळ प्रत्येक पोत्याचे वजन सत्तर किलो असा तीस क्विंटल तांदूळ ज्याची किंमत साठ हजार रुपये हा राशनचा स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ हा विनापरवाना बालगुण जास्त दराने विक्री करण्यासाठी कालाबाजारी करताना मिळून आल्याने व वरील आरोपी जवळून सहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल मिळून आल्याने वरील दोन आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन तेल्हारा येथे भारतीय जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन सात अन्वये पोलीस स्टेशन तेलहरा येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधरसर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व यांच्या विशेष पथकाने पंचगबा नेते आज संध्याकाळी सहा वाजता केले जेकेन न्यूजकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड